इयत्ता तिसरी विषय गणित घटक गुणाकार उपघटक चौकट पद्धत किंवा लॅटिस पद्धत पाठ सादरीकरण श्री प्रकाश लुटन चव्हाण प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा करंजवन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक सहभागी विद्यार्थी कुमारी फाल्गुनी प्रकाश चव्हाण हे बघ फाल्गुनी आपण काल जो घटक शिकलो होतो त्याच्यामध्ये शून्याचा गुणाकार आपण शिकलो होतो म्हणजे एक दशकाचा गुणाकार कसा करायचा त्याचे नियम शिकलो होतो समजा एका दशकाला एककाने बोललो तर आपण एक शून्य देऊन आपण त्यांचा एककाने दशकाचा गुणाकार करतो दशकाला दशकाने जर गुणलं तर दोन्ही दशकाचा एक शून्य आपण लिहून घेत होतो आणि दोन्ही दशकाचा गुणाकार करतो बरोबर तर त्याच पद्धतीचा आपल्याला आपल्या पुस्तकात एक नवीन पद्धत आली आहे ती पद्धत त्याचं नाव आहे चौकट पद्धत त्याचं त्या पद्धतीचं नाव काय आहे चौकट पद्धत किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लॅटिस मेथड म्हणतात आता एक चौकट पद्धत नेमकी काय आहे ते आपण पाहूया मी इथं गणित लिहितो मी एक पुस्तक 45 रुपयाला आणले घेतले हा तसेच पुस्तक मला चार पुस्तक मला घ्यायची आहेत तर मला किती रुपये दुकानदाराला द्यावे लागतील तुला मुद्दाम लक्षात देऊ द्या लिहून दाखवला आता आपल्याला एका पुस्तकाची किंमत किती आहे 45 रुपये मला किती पुस्तक घ्यायची चार आता मला एका पुस्तकाची किंमत 45 रुपये आहे म्हणजे मला चार पुस्तक घ्यायचे आहे बरोबर आता हे गणित मला सोडवायचं आहे कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे लॅटिस पद्धतीने सोडवायचं आहे तर ते कसं सोडवायचं माहिती का किती अंक आहे ते दोन अंक असल्यावर आडवे जे खाते आहे ते आपल्याला आडवे खाते दोन काढायचे आणि उभे खाते याला तीन काढायचे उभे खाते किती काढायचे तीन काढायचे इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं इथं गुणाकाराचं आता हा 45 मध्ये दशक किती आहेत चार दशक म्हणजे किती चाळीस आणि पाच एकक म्हणजे पाच किती गुणाकार करायचे आपल्याला चार आता आपण शिकलो होतो जर का दशक स्थानी शून्य असेल तर तो शून्य अगोदर लिहून घ्यायचा आणि चाराचा चाराचा गुणाकार करायचा चार चौक सोळा एकशे सात आता चाराचा गुणाकार पाच प्रकार करायचा चारा पंचे वीस झालं हा गुणाकार झाल्यानंतर या दोघांची आपल्याला बेरीज करायची असते दोघांची काय करायची असते बेरीज म्हणजे बघ इथं किती आलं हे 160 अधिक 20 शून्य आणि शून्यांची बेरीज केली तर उत्तर शून्य सहाच्या पुढे दोन मोजायचे 7 8 आणि एकामध्ये काय मिळवलंय का नाही 180 त्याला आता लॅटिस पद्धत याला काय लॅटिस पद्धत करण्यासाठी काय करावं लागतं जर का दोन अंकी संख्येला एक अंकी संख्या करायचं असलं तर उभे खाते तीन काढायचे आडवे खाते दोन काढायचे आणि मध्यभागी तो वरची आता आपण पुन्हा काही गणित देऊन समजून घेऊया लॅटिस पद्धत कशी आहे हे समजलं तुला कसं करणार आपण ओके आपल्याला आता लॅटिस पद्धतीची काही गणित करायची आहेत आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेले आहेत आता ते आपण पुस्तकानंतर पाहूया पहिल्यांदा पडत मी 73 × 3 हे गणित आपल्याला करायचं लॅटिस पद्धतीने आता मी काय बोललो तुला जर दोन अंक संख्येला एक अंकाने गुणायचं असेल तर आपल्याला आडवे दोन खाते करायला लागतील
उभे तीन खाते। तर आपण पहिल्यांदा आडवे खाते काढूया, आडवे दोन खाते काढून घेऊया आपण पहिल्यांदा। ओके, या आडवे दोन खाते काढले आणि उभे किती सांगितले तुला, तीन, एक दोन आणि तीन। आता इथं कोणतं चिन्ह द्यायचं, गुणाकाराचं। 73 आहे, किती आहे 73, 73 म्हणजे किती दशक आहे, सात, सात दशक म्हणजे किती, 70, आणि एक किती आहे, तीन। आता तीन ने गुणाकार करायचा आहे, गुणिले तीन। आपण गुणाकाराचं नियम शिकलो होतो, पूर्ण दशकाला गुणाकार करताना, पूर्ण दशकाला गुणाकार करताना शून्य जो आहे पहिल्यांदा तो लिहून घ्यायचा। मग सात त्रिक किंवा तीन साते एकवीस, तीन साते एकवीस, 210। ओके, तीन त्रिक 9 हे झालं। आता हे गणित आपल्याला गणिताची मांडणी करून ते सोडवायची आहे। गणिताची मांडणी खाते पाहिल्यात आपण काढून घ्यायची, नुसताच डायरेक्ट खाते काढून जरी तू सोडवलं तरी चालणार आहे, किंवा दशक एककाचं खातं जर काढलं तर आपल्याला लवकर सोडते, मग आपण दशक एकक शतकाचं खातं आपण इथं आता काढून घेऊया। इथं लिहू आपण शतक, इथं लिहू आपण दशक, आणि इथं लिहू आपण एकक। ओके, आता 210 अधिक 9 अधिक 9, कोणाकोणाची गुणाकार बेरीज करायची असते, जे आपण खाली आला नाही यांचीच बेरीज करायची काय वेळ, हा नाही तर काही मुलं काय करतात वरचे पण करून टाकते, वरचे नाही करायचे, उत्तर आले यांचे, अधिक 9 9। मग शून्य आणि 9 किती झाले, 9। एकात काय मिळवलं का, नाही। दोनात काय मिळवलं का, नाही। किती आलं उत्तर, 219। मग पल्लवी तुला जे गणित शिकवलं ना तसं गणित तुला इथे लिहून दाखवलेलं आहे, 27 गुणिले 5। तुला ते गणित आता लॅटिस पद्धत म्हणजे चौकट पद्धतीने मला सोडून दाखवायचं आहे, सोडता येईल ना, सोडवू कसं लिहिणार मग आता, गुणाकाराचे इथं दशकाचा 20, तर 2 दशकाचा 20 आणि 7 7, बरोबर, आणि गुणिले 5 म्हणजे इथं 5। आधी इथं शून्य लिहून घ्यायचं, शून्य लिहायचा कारण की इथं आहे दशकाचा शून्य आहे म्हणून लिहून घ्यायचं, आणि 5 5 2 10 10 5 2 10। आता 5 चा गुणाकार कोणापर्यंत करायचा, 7 पर्यंत। 7 5 35 7 5 35 डायरेक्ट मारायचं, 5 1 5 मार्क बसायचं नाही, डायरेक्ट 7 5 35। आता आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची, कोणाकोणाची बेरीज करायची, कोणा करायची, 100 ची आणि 35 ची, त्याला गोल नको होतो तशी गोल करतो ना, देऊ 100 100 अधिक 35 35 बरोबर। कर्म किती आले, 5 5 3 1 किती आलं उत्तर, 135 135। मी तर बरोबर 135 लिहा, आता बरोबर 135। ओके, खूपच छान, खूप मस्त करून दाखवलं मला। आता आपण दोन अंकी संख्येने गुणायचं कसं, लॅटिस पद्धतीने शिकणार, आणि आपल्याला पुढच्या वर्षी चौथीला करायचे, पण आता तिसरीला लॅटिस पद्धतीत आपल्याला ते करायचे आहे। ओके, आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे पाहिलं, आता 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणताना लॅटिस पद्धत कशी वापरायची ते आपण पाहणार। आता कशी हे बघा, 24 गुणिले 35 असं एक आपल्याला गणित दिलं सांगितलं, 24 गुणिले 35। आता हे गणित थोडं मोठं कसं दिलं, आता आपण पाहूया। आपण बघ, 2 अंक असले आहेत, इकडे पण 2 अंक आहेत, म्हणजे आपल्याला जे खाते काढायचे ते 3 3 खाते काढायला लागतील, उभे पण 3 आणि आडवे पण 3। इथं 2 अंक होते तेव्हा आपण आडवे 2 खाते काढायचे, आता 2 अंक आहेत, आडवे अंक आपल्याला आता वाढवा लागेल, आपल्याला ते खातं वाढवा लागेल, पहिल्यांदा खाते काढूया, आडवे खाते 3 काढूया, आडवे खाते 3 काढूया, 1 2 3। ओके, आडवे खाते आपण आता खाऊतोय, 3 खाते। इथं पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह लिहून दिलं आपण। ओके, आता 20 2 दशक म्हणजे किती, 20 आणि 4 एकात म्हणजे
तसंच आता तो पण आता तीन दशक म्हणजे किती तीस आणि पाच एकक म्हणजे आता आपल्याला वीसाचा आणि तीसाचा गुणाकार करायचा वीसाचा आणि तीसाचा आपण बोललो होतो जर दोन दशकाचा गुणाकार करायचा असेल तर आपण नेम पाहिला एककाचे शून्य आपल्याला अगोदर लिहून घ्यायचे हा हा एकाचा एक शून्य लिहिला या एकाचा पण आपण शून्य लिहिला आणि दशकाचा गुणाकार करायचा तीन दुने सहा तीन दुने सहा ओके आता तीसाने चारला गुणायचा आहे तीसाचा जो शून्य आहे एककाचा तो आपण लिहून घेतला या दशकाने एककाला गुणायचं चार त्रिक बार आता पाच आणि वीसाला गुणायचं आहे इथं पाच एकक आहे इथं वीस मध्ये दोन दशक आहे दशकाचा म्हणजे एककाचा जो शून्य आहे तो लिहून घ्यायचा आणि पाचाने दोन दशक गुणायचं पाच दोन दहा आणि पाचाने चारला गुणायचं पाच चौक वीस आता आपल्याला बेरीज कोणाकोणाची करावी लागेल याची 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 किती चार अंक बेरीज पण तीन अंकी संख्येची बेरीज तीन संख्येची बेरीज पाहिली पण इथं आपल्याला चार संख्येची बेरीज करावी लागेल आता चार संख्येची बेरीज करण्यासाठी आपण पहिल्यांदा खाते काढून घेऊया ओके चार संख्या आपल्याला मांडायची आहेत मग खातं म्हटलं तर आता थोडं मोठं घेतलं मी शतकाचं खातं दशकाचं आणि एककाचं आपण आता शतकाचा एक खात्यात शतक लिहिला दशकाचा खात्यात दशक लिहिला एककाच्या खात्यात एक आता पहिल्यांदा हा सहाशे वरती घ्यायचा मोठा नंबर जो असतो तो वरती घ्यायचा सहाशे अधिक एकशे वीस अधिक शंभर अधिक वीस शून्य 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 सगळ्याची किती शून्य दोन आणि दोन दोनात दोन मिळवले किती झाले चार बाकीची शून्य आहे सहा मध्ये एक मिळवला सात सातात एक मिळवला आठ त्याला उत्तर आठशे चाळीस किती झालं आठशे चाळीस उत्तर लिहायचं आठशे चाळीस ओके म्हणजे दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसं गुणाकार करायचं हे आता आपण इथं शिकलो तुला मी असं एक गणित देतो कशी का तू मोठं गणित आहे पण सोपं आहे मोठं जरी असलं तरी सोपं आहे काही शून्याची बेरीज करायला सोपं जातं आपल्याला शून्याचा गुणाकार करायला पण सोपा जातो म्हणून आपण आता ते करूया हे बघ मी तुला एक गणित सोडून दाखवलं होते दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणाकार करणे आता मी तुला इथं खाते आपण दिलेलं आहे आता तू मला हे गणित सोडून दाखव चौतीस गुणिले पंचवीस कर बघ कसं करशील गुणिले मोठ्याने बोल थोडस इथं तीस तीस आणि इथं चार का तीस का लिहिला दशक तीन दशक इथं वीस आणि इथं असा हा वीस का म्हणला इथं इथं दशक दोन दशक आता गुणाकार कर बघू आधी दोन शून्य लिहून घ्या का दोन शून्य लिहिले शून्य दश एकावरती दोन शून्य लिहून लिहून घेतले आता तिनाचा सहा मराठी लिहिवा सहा बरोबर आता कोणाकोणा गुणाकार करणार कोणची संख्या सांगा वीसचा आणि चारचा मग काय करणार आधी शून्य आणि इकडं आठ कसे आठ चार दोन आठ पाचाचा आणि तीस तीसचा तीसाचा शून्य उदर लिहून घ्यायचा मी आता पाच पंधरा पाचाचा आणि चाराचा वीस चार पंचे वीस यांची काय करावं लागेल आपल्याला चार अंकांची चार संख्यांची बेरीज करावं लागेल इथे लिहू बघू शतकाचा श दशकाचा द आणि एककाचा ए आता लिहि संख्या पहिल्यांदा सहाशे सहाशे एकशे पन्नास अधिक ऐंशी अधिक वीस तीन संख्या दिवस आपण शिकलोय पहिले पाचात आठ मिळवायचा आठ मुसार पाचाचे आठ मग सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा मध्ये आणखी दोन मिळवायचं पंधरा तेरा चौदा पंधरा पंधराचा काय लिहिणार पाच पाच एक हातच्या पाठवायचं सहा सात आणि हा आठच्या किती झालं उत्तर आठशे पन्नास इथे लिहू बघू आठशे पन्नास आठशे पन्नास म्हणजे जेव्हा दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणाकार करायचा असतो
तेव्हा लॅटिस पद्धत किंवा चौकट पद्धत मध्ये आपण तीन तीन खाते काढायचे असतात. गुणाकारवरती लिहायचा असतो, दशकाचा शून्य लिहायचा असतो आणि चार चौतीस आपण लिहिला. नंतर गुणिले 25 होता, दशकाचा 20 केला म्हणजे 20 आणि 5 25. आता मग 20 आणि 30 गुणला आपण, दोघांकडे एकक होते, एककाला शून्य होते दोघांच्या, आपण दोन शून्य लिहून घेतले, दशकाचा गुणाकार केला. तिथे 20 आणि 4 गुणलं, आता याच्या एककाचा शून्य लिहून घेतला, दशकाने एककाला गुणलं, चार बेदुने 4 दुने 8 बरोबर. तसंच आपण 5 आणि 30 गुणलं, 30 एकक मधला शून्य आपण लिहून घेतला, अस्त्रिक 15 आणि 5 आणि 4 गुणलं, 4 5 20 आणि मग यांची आपण काय केली, बेरीज केली. त्यानंतर मोठे मोठे अंक अगोदर लिहून घेतले, 600 + 150 + 80 + 20 आणि मग त्यांचा त्यांची बेरीज करून त्याचं उत्तर. या पद्धतीने लॅटिस पद्धतीने जे गुणाकार आपण बोलतो अतिशय सोपे जातात, कारण शून्याचा गुणाकार माहितीये आणि शून्याची बेरीज खूप सोपे जाते आपल्याला, म्हणून लॅटिस पद्धतीचे गुणाकार करणे अतिशय सोपं असतं. Please like this video, subscribe my channel and press the bell icon, get new notification my videos. PC Techno Education channel, subscribe, like, share.